नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। स्ट्रॉबेरी सगळ्यांचं आवडतं फळ आहे। स्ट्रॉबेरीचे गोड पदार्थ तर आपण नेहमीच खातो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॉबेरीचा चटपटीत पदार्थ बघणार आहोत। हा तुम्ही पोळीबरोबर, मोनॅको बिस्किटबरोबर आणि चिप्सबरोबर एन्जॉय करू शकता। चला मग जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बघूया। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी छान छान व्हिडिओज किंवा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। मस्त लाल चुटुक स्ट्रॉबेरीच्या बारीक बारीक चौकोनी फोडी करायच्या। त्यातल्या साधारण एक वाटी फोडी एका मोठ्या बोलमध्ये घालायच्या। दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा। एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची। एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्याच्यावर मीठ घालायचं। पाव चमचा लिंबू रस घालायचा। एक चमचा मध घालायचा। साधारण पाव चमचा मिरपूड घालायची। एक चमचा तिखट घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता आपला मस्त चटपटीत आंबट गोड तिखट असा स्ट्रॉबेरीचा साल्सा तयार आहे। आता माझ्याकडे एक पोळी आहे उरलेली, तर आपण मसाला पोळी बनवूया। त्याच्यासाठी मी एका बोलमध्ये बारीक चिरलेला लसूण घातलाय। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। एक छोटा चमचा जिरे घालायचे। एक चमचा तिखट घालायचं। पाव चमचा हळद घालायची आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारं ऑलिव्ह ऑइल घालायचं। ऑलिव्ह ऑइल नसेल तर साधं तुम्ही रोजच्या जेवणात जे तेल वापरता ते घातलं तरी चालेल। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता तव्यावर आपली जी शिळी पोळी असते ती घालायची आणि त्याला या बाजूनी हा आपण तयार केलेला मसाला तेल जे आहे ते लावायचं। आता तेच तेल आपण दुसऱ्या बाजूनी पण लावायचं आणि ही पोळी छान दाबून दाबून फिरवत फिरवत कडक भाजून घ्यायची। आता छान कडक भाजलेली मसाला पोळी तयार आहे। आता ही पोळी थोडीशी गार झाली की त्याचे असे छान तुकडे करून घ्यायचे। आ हा हा, ही पोळी आत्ताच एवढी छान दिसतेय, खूप छान लागते ही कडक पोळी। मी नेहमीच बनवते। आता आपण जो बनवलेला साल्सा आहे तो आपण या कडक पोळीबरोबर खाऊ शकतो, किंवा तुम्ही पोळी बनवलेली नसेल तर मोनॅको बिस्किटवर घालून तुम्ही हे एन्जॉय करू शकता। हे फारच चटपटीत आणि फारच ऑसम लागतं कॉम्बिनेशन। नाहीतर कधी कधी मुलांबरोबर घरच्या घरी आपण एखादा मूवी बघत असतो त्यावेळी नुसते चिप्स खायच्याऐवजी स्ट्रॉबेरीचा साल्सा आणि चिप्स एन्जॉय करा। तर हा स्ट्रॉबेरीचा साल्सा तुम्ही जरूर बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात अशीच एक सोपी रेसिपी घेऊन। थँक्यू।